अहमदनगर शहरासाठी गुन्हेगारी हा रोजचाच विषय झालाय. मात्र 18 जून रोजी एका टोळीनं एकाच दिवशी अहमदनगर शहरात अनेक गैरप्रकार केले. याबाबत MIM चे जिल्हाध्यक्ष परवेज अश्रफी यांची फोनद्वारे प्रतिक्रिया जाणून घेऊयात. त्यासाठी आता आपल्यासोबत फोन लाईनवर जोडले गेलेत परवेज अश्रफी. नमस्कार सर, न्यूज टुडे 24 मध्ये तुमचं स्वागत. अहमदनगर शहरात जे प्राणघातक हल्ले होतात, गैरप्रकार सातत्यानं होत आहेत, आपण हे पाहतोच आहे. पण 18 जून रोजी नगर शहरात एका टोळीनं अनेक गैरप्रकार घडून आणले, तर याविषयी तुमचं काय मत आहे? मॅडम, आपण जे 18 जूनचा जो विषय पाहिला ना, तर त्याच्यामध्ये रामवाडी परिसरामध्ये आजूबाजूचे जे लोक होते त्याच्यात एक छोटासा वाद झाला आणि तो वाद होऊन त्यांनी आपसात मिटून घेतला. परंतु एक जातीवादी संघटन आहे बजरंगदल नावानी, याचे पदाधिकारी यांनी काही टोळके घेऊन रामवाडीमध्ये ते एंट्री केली आणि त्यांच्यासोबत हत्यारे, बाटल्या, दगड हे सगळे होते. म्हणजे या पद्धतीने ते आतमध्ये रामवाडीमध्ये घुसले का तिथं त्यांना दंगल पेटवायची होती. परंतु त्यावेळेस तिथं पोलीस आल्यानंतर, पोलीस प्रशासनाने गाडी पाहिल्यानंतर हे तिथून तितर बितर झालं. आणि थोड्याच वेळात आपण पाहिलं की आपल्याला लगेच न्यूज येते का चितले रोड मध्ये जी दर्गा आहे त्या दर्ग्यावर दगड फेक झाली, बाटल्या फेकण्यात आल्या. मग तिथून पुढं दिल्ली गेटला परत दगड फेक झाली, तिथं बाटल्या फेकण्यात आल्या, तिथं जी दर्गा आणि मशीद आहे त्याच्यावर. आणि मग तसंच ती टोळकं तोफखान्याच्या दिशेने गेला आणि तोफखान्याच्या दिशेने पोलिसांच्या हातात काही लोक लागले आणि काही लोक तिथून पसार झाले. आणि थोड्या वेळानंतर मग पाहिलं आपण की बेकरी, जी सावेडी भागातली एक बेकरी आहे, तिथं काही लोक बेकरीचं काम करून आतमध्ये जे कर्मचारी होते ते झोपलेले होते. त्या झोपलेल्या असताना त्यांना झोपेतरी इतकं बेदम मारला जसं त्यांना म्हणजे जिवंत मारून टाकायचा जो विषय होता. हे सगळं पाहिल्यानंतर एकदम स्पष्ट दिसतोय का ही जी संघटना आहे आणि याच्यासोबत अजून 1-2-3 संघटनाचे लोक आहेत, या लोकांना अहमदनगरमध्ये मोठी दंगल घडवायची आणि हे लोक वेळोवेळी ह्या गोष्टीचा प्रयत्न करत आहेत असं मला वाटतंय. बरं, आपल्या अहमदनगरमध्ये 18 जूनला एकाच दिवशी अनेक गुन्ह्याच्या घटना घडल्या, त्या घटना मागील खरा गुन्हेगार, मुख्य सूत्रधार कोण आहे, काय वाटतं नेमकं तुम्हाला? आता ह्या सगळ्या कामवर पाहिलं म्हणजे आपण जर आपले गृहमंत्री अमित शहाचे शब्दात बोलायला लागलो तर जे त्यांची क्रोनोलॉजी पाहिली म्हणजे रामवाडी, चितले रोड, दिल्ली गेट, तोफखाना आणि मग बेकरी, हे जर क्रोनॉलॉजी एकमेकांना साखळी जुळवली तर असं दिसतोय की ज्या संघटनांनी, जे बजरंग दलांनी रामवाडीमध्ये दंगल घडवण्याचा प्रयत्न केला होता त्यांना ते जमलं नाही, तर त्यांनी त्याचा म्हणजे पूर्ण अहमदनगरचं वातावरण दूषित करत गेले. म्हणजे साहजिक आहे का हीच संघटना आहे जो वेळोवेळी अहमदनगरमध्ये दंगल घडवण्यासाठी प्रयत्न करत आहे. पण या घटनांमध्ये बजरंग दलाचा कुणाल भंडारी जबाबदार असल्याचं बोललं जात आहे, पण या सर्व घटनांचं कटकारस्थान कुणाल भंडारी यानंच रचलं की त्याला असे गैरप्रकार करायला आणखी कुणी भाग पाडला असावं, काय वाटतं? बेकरी प्रकरणामध्ये जे 8 आरोपी आहेत त्याच्यातले पोलिसांनी काहीतरी 3 का 4 आरोपी पकडले. जर या 3-4 जे 8 आरोपी यांचे जर फोन लोकेशन, यांचे CDR लोकेशन आणि हे जे तुम्ही ज्यांचं नाव घेतलं आता बजरंग दलाचा जो पदाधिकारी आणि याच्यासोबत जे दुसरे अजून लोक आहेत यांचे जर आपण संभाषण आणि यांचे फोन डिटेल जर काढले ना, तर मला निश्चित वाटतंय का हे सगळे एकमेकांना जोडलेले सापडते. आणि याच गोष्टीचं निवेदन आम्ही पोलीस प्रशासनाला दिलं आहे का आपण या अँगलनी चौकशी करा, या लोकांना ताब्यात घ्या, या लोकांचे चौकशी करा, या लोकांचे फोन डिटेल्स काढा, लोकेशन काढा, CDR काढा. नक्कीच मला असं वाटतंय का हे बेकरीचं प्रकरण आणि अहमदनगरमध्ये जे जागोजागी झालेले दगडफेक वगैरे याच्यात जे आरोपी सगळे एकच कुठं ना कुठं जोडलेले असणार आहे असं मला वाटतंय.
म्हणजे बजरंग दलाचे जे कुणाल भंडारी आहे ते आपण पाहिलं की न्यायालयातून फरार होते, नंतर त्यांना शोधण्यात पोलिसांना अपयश पण आलंय, आणि कुणाल भंडारीला राजकीय पाठबळ आहे का किंवा पोलीस प्रशासनाची साथ असावी का, काय वाटतं तुमचं मत काय? 100% पोलीस प्रशासन जेव्हा त्याला ताब्यात घेतला, ताब्यात घेतल्यानंतर जेव्हा त्यांना दुसऱ्या केसमध्ये त्याला वर्ग करायचा होता, तर पोलीस माझा म्हणजे मी जे पाहिलंय तर पोलीस प्रशासनाने जो टाइम डिले केलाय, एका आरोपीतून त्याला जामीन होतो आणि दुसऱ्या आरोपाखाली त्याला अटक करण्यासाठी किंवा चौकशीसाठी घ्यायचा, तो टाइम डिस्टन्स टाइम जे त्यांनी मध्ये घेतला त्या मधल्या टायमिंग मध्ये याला कुठंतरी बाहेर निघण्याचा किंवा फरार होण्यासाठी मदत करण्यात आली. तर अशा जेव्हा गोष्टी होतात तर सामान्य जनतेला एकदम क्लिअर कट असं दिसतोय की या हा जो आरोपी होता आणि त्याला दुसऱ्या याच्यात आरोपी करायचा होता, तर याला कुठं ना कुठं पाठबळ आहे. मग पाठबळ कोणतं कोणतं असतो? पाठबळ असतो राजकीय आणि प्रशासनाचा. मग जर कोर्टातून हा फरार होतोय तर म्हणजे नक्कीच कुठं ना कुठं प्रशासन मधून कोणी ना कोणी त्याला मदतीला होते. आणि राहिली गोष्ट की राजकीय, आपल्याला माहित आहे का आता सत्ता भाजप राष्ट्रवादी आणि सेना शिंदेगड आणि अजित पवारगड यांची आहे. आणि मागचा जर इतिहास पाहिला 3-4 वर्षाचा तर आपल्याला समजेल की कुठं ना कुठं ही जेव्हा सत्ता पलट झाली होती त्याच्यानंतर अहमदनगर मध्ये खूप जातीय तिढ निर्माण होणारे प्रकार घडलेले आहेत. तर नक्कीच या गोष्टीला कुठं ना कुठं या जो पदाधिकारी आहे बजरंग दलाचा याला राजकीय तर पाठबळ आहेच आहे. त्यामुळं आपले जो पोलीस प्रशासन आहे किंवा वरिष्ठ अधिकारी हे कोणाच्या ना कोणाच्या दबावाखाली काम करत आहे. आता राहिली गोष्ट दुसरी का ह्यांचं कनेक्शन कसं आहे, तर मी माननीय ऍडिशनल साहेबांना आणि डेप्युटी साहेबांना एक फोटो पाठवले, तो फोटो मीही तुम्हाला पाठवतो. ज्या 8 आरोपी आहे ज्यांनी बेकरी कांड मध्ये बेकरीमध्ये ज्या लोकांना मारलं त्याच्यातले जे 3-4 लोक धरले गेले आणि बाकींचे नाव आले, तर मी आपल्याला फोटो पाठवतो. त्या फोटोमध्ये आपल्याला स्पष्ट दिसल का हा बजरंग दलाचा जो व्यक्ती आहे पदाधिकारी आहे त्याच्या माग त्या आरोपीपैकी एक आरोपी उभा आहे. म्हणजे आता जर एवढं क्लिअर कट दिसत असतानाही पोलीस प्रशासन जर त्या दिशेने कारवाई करत नाहीये तर मग प्रश्न निर्माण होतोय की पोलीस प्रशासन कोणाच्या दबावाखाली काम करतेय. आणि आपले जे SP आहेत यांचा आपण इतिहास पाहिला तर आपल्याला लगेच लक्षात येईल की जिथं मुस्लिम आरोपी असेल तिथं कलम कोणते लावले जातात आणि जिथं मुस्लिम आरोपी नसेल तिथं असे कलम लावले जातात का दुसऱ्या दिवशी सुटका होती, याचे मी तुम्हाला खूप उदाहरण देऊ शकतो. अच्छा, आपल्या नगरमध्ये अनेक गुन्ह्यांच्या घटना घडत आहेत, त्यामुळे वातावरण दूषित होते, नगरचं शांतता भंग होतीये आणि यात अनेक घटनांना जातीय स्वरूप देखील दिलं जाते. तर याबाबत तुम्ही MIM वतीनं आता प्रशासनाला नुकतंच निवेदन देखील दिलेलं आहे, त्यात नेमकं काय काय मागण्या केली आहेत? आम्ही माननीय SP साहेबांना आणि माननीय मुख्यमंत्री साहेबांना निवेदन दिलंय. त्याच्यात आम्ही तर पहिले अहमदनगरमध्ये हे जे रामवाडीचा विषय झालाय का रामवाडी तिथून सुरुवात होऊन पूर्ण अहमदनगरमध्ये जे वातावरण दूषित करणारी जी संघटन आहे तर या संघटनाचे पदाधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची सगळ्यात पहिले मागणी केली. दुसरी, ज्या आरोपी अजून पकडले गेले नाहीत त्यांना लवकरात लवकर पकडण्याची मागणी केली. ते जे बेकरीचे आरोपी आणि हे जे बजरंग दलाचे जे पदाधिकारी यांचा फोन डिटेल्स लोकेशन आणि CDR काढून यांची चौकशी करण्याची मागणी केली आहे. या सगळ्या गोष्टी जर पोलीस प्रशासनाने केल्या तर मला असं वाटतंय की हा जो आहे पूर्ण जो तिळ आहे लगेच सुटल. पण पोलीस प्रशासनाने त्या पद्धतीने जर कारवाई नाही केली तर लवकरच अहमदनगरचा सामान्य नागरिक आणि जागरूक नागरिक म्हणून आम्ही रस्त्यावर उतरण्याची तयारी करत आहोत. धन्यवाद सर, तुम्ही तुमची प्रतिक्रिया दिल्याबद्दल. न्यूज टुडे 24 च्या वतीने धन्यवाद.